हाय गाइस, सर्वांना गुड मॉर्निंग। सर्वांचा दिवस खूप छान जावोत, मजेत जावोत, आणि आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। मी तृप्ती आपल्या यूट्यूब चॅनल तृप्ती इंगमिरे ब्लॉगवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर गाईज, आज आपण पाहणार आहोत एकाच पदार्थापासून म्हणजे पदार्थापासून तीन पदार्थ, म्हणजे साबुदाण्यापासून आपण उपवासाचे तीन पदार्थ पाहणार आहोत। आणि ही रेसिपी मला अचानक सुचली, मला ती आवडली आणि मी लगेचच ती तुमच्याशी शेअर करत आहे। तर गाईज, मी जास्त काही न बोलता चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात। गाईज, हे पहा, मी एक नवीन रेसिपी करत होते, जस्ट ट्राय करत होते मी आत्ता, म्हणलं आणि ती झाली पण चांगली, म्हणलं तुमच्याशी शेअर करावी ही रेसिपी। ॲक्च्युली मी करत आहे साबुदाण्याचे थालपीठ, तर त्यासाठी सांगते मी तुम्हाला काय काय केलं ते। हे पहा, साबुदाणे आहेत, हे साबुदाणे आहेत, साबुदाणे भिजवले, जरा थोडेसे जास्त पाणी घातलं आणि साबुदाणे भिजवले, एक 3-4 तास भिजून दिले साबुदाणे। त्याच्यामध्ये माझ्याकडे केळी होती, कच्ची केळी होती, ती 2 कच्ची केळी मी सोलली आणि ह्याच्यामध्ये घातली। ती कच्ची केळी आणि कच्ची केळी सोलून ह्या साबुदाण्यामध्ये घातली आणि हे साबुदाणे मी मिक्सरला असे ओबडधोबड असे फिरून घेतले आणि ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूळ आणि हिरवी मिरची आणि मीठ घातले आहे। ह्याचे मी हे पहा तापोळे करत आहे, मी जस्ट करत होते, खूप छान झाले हे तापोळे, म्हटलं तुमच्याशी शेअर करावे। तापोळे म्हणजे थालपीठे, कसं प्रत्येक वेळेस आपण खिचडी खाऊन पण कंटाळा येतो आपल्याला, मग त्यावेळेस असं काहीतरी कधीतरी वेगळं केलं की छान वाटतं। हे पहा, इतके सुंदर असे झालेत ना, हे दाखवते मी तुम्हाला करून। खूप सुंदर असे झालेत, मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय, तुम्ही तूप घेतलं तरी चालेल। हे पहा, हे पहिल्यांदा तूप मी असं आपलं शेंगदाण्याचं तेल पसरवलं आणि त्यामध्ये हे थालपीठ हे केलं, ॲड केलं थोडंसं। आणि थापायला तुम्हाला रुमाल हवा असेल तर रुमाल घेतला तरी चालेल, मी प्लॅस्टिकच्या कागदावरती थापतीये हे। हे पहा, असा गोळा घेतला मी छोटा, हे पहा इथे मी प्लास्टिकचा कागद आहे, हा प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावलं आणि हे ह्याच्यावरती थापतीये। तेल थोडंसं जास्त लागतं, कसं थापताना हाताला आपल्या जास्त चिकटले नाही पाहिजेत म्हणून हाताला तेल लावून घ्यायचं। हे पहा, असे थापून घेतले, प्रत्येक वेळेस कसा तो बटाटा बटाटा नको वाटतो। कसं बटाटा शरीराला पण खूप घातक, म्हणजे जास्त असं घातक आहे, त्याच्यामुळे जास्त पण बटाटा खाऊ नये। कच्ची केळी कशी सगळीकडेच अवेलेबल असतात, ती सहज मिळून जातात। पहा, इतकं सुंदर असं थापून होत आहे, हे पहा। तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता,
आहे की नाही थोडासा नवीन असा प्रकार। प्रत्येक वेळेस कसं आपण बटाटा वापरतो, खिचडीत बटाटा वापरतो, काही वेळेस साबुदाण्याच्या वड्यात सुद्धा बटाटा वापरतो, तर बटाट्याच्या ऐवजी माझं म्हणणं आहे की कच्ची केळी जर असतील ना तुमच्याकडं तर ती वापरली तर खूप छान, म्हणजे हे साबुदाण्याच्या वड्यामध्ये किंवा असे थालपिठांमध्ये ते घातली ना तर खूप सुंदर होतात। यावेळेस कसं मी हे केलेलं नाही आहे, कच्ची केळी उकडून नाही घेतली, हे पहा किती सुंदर असं झालेलं आहे। कसं आपण थापताना तेल नाही जास्तीचं घेतलं, म्हणजे तेल जास्त घेतलं त्याच्यामुळे ह्याला जास्त तेल नाही लागणार। किती सुंदर असे झाले। आता जस्ट मी करत होते तर मला चला तुमच्याशी पण शेअर करावी ही रेसिपी। मी आता मी हे तेल घालते, त्यामध्येच मी गेल्या वेळेस काहीतरी तळलं होतं त्यामुळे ते गॅस मोठा करते। तुमच्याकडे जर काकडी असेल ना काकडीची सुद्धा तुम्ही खीर काकडीची सुद्धा कोशिंबीर करून ह्याच्यासोबत खाऊ शकता।
एकदा गरम झाले ना तेल की ते आपोआप हे होतं। थोडासा गॅस कमी करते। निघतात आपोआप ते, फक्त गरम व्हायला पाहिजे ते। गाइस हे पा गाइस, हे असे फुगलेत सगळे, हे पा असे फुगलेत हे सगळे आणि असे तोडले तर मी पाहा किती सुंदर असे झाले ते बघा। बाहेरून क्रिस्पी क्रिस्पी आणि आतून असे नरम, खूप सुंदर झाले होतात हे साबुदाणा वडे, खूप छान लागतात। हे पा अजून एक दाखवते तुम्हाला मी असे, किती सुंदर झालेत। आणि हे भजी केले मी थोड़े, हे पण पहा किती क्रिस्पी आणि असे आतून नरम असे झालेले आहेत। आणि त्याच्या सोबत हे आपले थालीपीठ, आणि त्या सोबत खायला गुळ आंबा। तर गाईज आजच्या उपवासाच्या थाळीचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा बरं का। आणि रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद। आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर गाईज आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का। आणि हो, रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। बाय।